नमस्कार सखी आरोज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार गावरान पद्धतीचं मटण, तर चला मग सुरुवात करू। गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 500 ग्रॅम मटण। अरे आपली उमंग होणार नाही, याकरता आपण प्रथम याला शिजवून घेऊया। त्याकरता आपल्याला सर्वप्रथम आपण याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया, एक टेबल स्पून, एक ते दीड टेबल स्पून आपण ऑइल टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती टाकून घेऊया। दोन बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपण दोन टोमॅटो लई छान करून घ्यायचं। हळद, दोन मोठा चम्मच धना पावडर, हे आपण छान पद्धतीने असं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये दोन स्वच्छ केलेलं मटण, याला आपल्या पाच याच्यामध्येच फ्राय करून घ्यायचे। पाच मिनटं छान अशा पद्धतीने याला पाच मिनटं परतून घ्यायचे। हां, याच्यात आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहे। हां, याला आपण सात ते आठ शिट्ट्या देऊया। तसं मटणाप्रमाणे असतं, आपण याला पाच सहा शिट्ट्या देईल, काही मटण शिजतं त्या पद्धतीने आपण याला शिजवून घेऊया। आपण आता मसाला बनवून घेऊ, त्याकरता मी कढई ठेवलेली आहे। त्यात एक टेबल स्पून ऑइल टाकलंय, चार ते पाच कांदे बारीक करून घेतलेले उभे, याला आपण छान पद्धतीने असे फ्राय करून घेऊया ब्राऊन होईपर्यंत। आता आपण कांदा परतून घेऊया गोल्डन होईपर्यंत, छान असा मसाला बनवून घ्यायचा। आता आपला कांदा हा छान असा भाजलेला गेलेला आहे, आता आपण हा काढून घेऊया। आता आपण याच्यात खोबरं टाकून घेऊया, किसलेलं सुकं खोबरं, तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता। आपला मसाला तयार आहे भाजलेला, आता आपण याला वाटण करून घेऊया। आता आपण याच्यात तीन ते चार मोठे चम्मच तेल टाकून घेऊया। तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट, आता आपण जे वाटण बनवलं होतं त्याही याच्यात घालून घ्यायचं।
आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया, धना पावडर, लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार, आपण याच्यात दोन मोठे चम्मच मटन मसाला टाकून घेऊया। छान असं हे परतून घ्यायचं वाटण, तेल तिथेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आपण। आता आपण याच्यात मीठ टाकून घ्या, आपण अगोदरही सूप मध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळं त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट करून मीठ टाकून घ्यायचं। आपण या मसाल्यामध्ये आता हे मटणाचे तुकडे शिजलेले टाकून देऊया, यालाही आपण छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण बनवलं होतं सूप ते याच्यातच टाकून देऊया। आता आपण हे सूप आपण याच्यामध्ये वापरायचं, चमचमीत असं मटण तयार झालेलं आहे।